विधानसभा निवडणुकीचं वारं आता खेळ आळंदीतही वाहू लागलंय. अजितदादा गटाचे नेते विद्यमान आमदार दिलीप मोहिते येथून पुन्हा शेड्यू ठोकण्याच्या तयारीत आहेत. मात्र मोहितेंना अस्मान दाखवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चक्रव्यूह रचलाय. मागच्या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरत 50,000 मतं घेणाऱ्या अतुल देशमुखांना मैदानात उतरवण्यासाठी पवारांनी चाचपणी सुरू केली आहे. त्याचबरोबर माजी आमदार विलास लांडे यांचे जावई सुधीर मुंगसे यांचंही नाव आघाडीवर दिसतंय. ठाकरे सेनेच्या बाबाजी काळे, राहुल गोरे यांची नावं चर्चेत आहेत. खेडमध्ये तोडीस तोड उमेदवार देण्याचा पवारांचं फॉर्म्युला असून तो गेम चेंजर ठरण्याची चिन्ह आहेत. आढळरावांसोबत हाडवैर, मतदारसंघातील प्रश्नांची सोडवणूक करण्यात आलेलं अपयश यामुळे दिलीप मोहिते अडचणीत आहेत. त्यांना कोंडीत पकडण्यासाठी आघाडीने फासे टाकलेत. खेळ आळंदीतील समीकरण व कोण असतील इथला भावी आमदार याचा घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी मयुरी, तुम्ही पाहताय बोलविंदास. खेळ आळंदी हा पुणे जिल्ह्यातला एक वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं आळंदी गाव, निमगाव दौडीचा खंडोबा, कन्हेरसरची देवी, चाकणचं प्राचीन चक्रेश्वर मंदिर ही येथील काही महत्वाची तीर्थक्षेत्र, चाकणचा संग्रामगड, भुईकोट भोरगिरी किल्ला असा ऐतिहासिक वारसाही या भागाला लाभलाय. स्वातंत्र्य लढ्यात खेडनं मोठं योगदान दिलं असून शहीद राजगुरु यांच्या नावानं आज खेड ओळखलं जातं. कांद्याची मोठी बाजारपेठ व वेगानं विकसित झालेला औद्योगिक वसाहत म्हणून प्रसिद्धीस पावलेलं चाकण हे खेडमधलं प्रमुख केंद्र. इंद्रायणी, भामा व भीमा या नद्यांनी समृद्ध झालेला या टापू शेतकऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. 2009 पुनर्रचनेत खेड आळंदी या नावानं विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दिलीप मोहिते यांच्या रूपानं पहिला आमदार मिळाला. मात्र आपल्या 5 काळात त्यांना अपेक्षित असा ठसा उमटविता आला नाही. नाराज मतदारांनी अखेर 2014 निवडणुकीत मोहितेंना दणका दिला व शिवसेनेचे सुरेश गोरे निवडून आले. गोरेही या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडत गेले. 2019 निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते, सेनेचे सुरेश गोरे व अपक्ष अतुल देशमुख अशी लढत झाली. या तिरंगी लढतीमध्ये मोहितेंची सरशी झाली. 96,866 मतं मिळवत त्यांनी विजय मिळवला. पण देशमुखांनीही आपली चुणूक दाखवून दिली. युवा वर्ग व भाजपची मतं खेचण्यात देशमुखांना यश मिळालं. जवळपास 55,000 मतं घेत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर सुरेश गोरे यांच्या खात्यात दुसऱ्या क्रमांकाची 63,824 मतं नोंदवली गेली. मागच्या 5 भामा भीमेच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. समीकरणं उलटी बालटी झालीत. 2020 कोरोना लाटेत माजी आमदार सुरेश भाऊ गोरे यांचं निधन झाल्यानं सेनेला मोठा धक्का बसला. त्यानंतर सेना व राष्ट्रवादीतील फुटीनं सगळे संदर्भ बदललेत. मात्र दिलीप मोहितेंनी अजितदादांना साथ देणं पसंत केलंय. त्यामुळे आगामी विधानसभेत त्यांची तिकीटं निश्चित मानलं जात आहे. असं असलं तरी मोहितेंची वाट तितकीशी सोपी नसेल. ऐन निवडणुकीत त्यांनी शिवाजीराव आढळरावांशी पंगा घेतला. दादांच्या मध्यस्थीनंतर मोहिते वाढरावांच्या मधला वाद मिटला खरा, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत पवार गटाच्या अमोल कोल्हेंकडून आढळरावांचा दारुण पराभव झाला. अगदी मोहितेंचा खेळ आळंदीतही कोल्हेंचीच सरशी झाली. हे पाहता आढळराव समर्थकांकडून मोहितेंविरुद्ध मोहीम राबवली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुसरीकडे अतुल देशमुख यांनी शरद पवारांची तुतारी हातात घेतली आहे. आता ते शरद पवार गटाचे उमेदवार असणार असंही बोललं जातंय. देशमुख यांची मतदारसंघात ताकद मोठी आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील माताबर व आक्रमक नेते अशी त्यांची ओळख आहे. भाजप तालुका अध्यक्षही म्हणून त्यांनी काम केलंय. जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय काम केले. ग्रामपंचायत, सोसायटी, कृषी उत्पन्न बाजार समितीवरही त्यांचा प्रभाव आहे. त्यांच्या सारख्या युवा वर्गातील लोकप्रिय चेहऱ्याला उमेदवारी मिळाली तर मोहितेंचं गणित आणखी अवघड होऊ शकतं. मुळात हा मतदारसंघ शरद पवार यांना मानणार आहे. सुरुवातीपासूनच येथे पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिले. पवारांचा करिश्मा व देशमुखांची ताकद या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या तर खेडमध्ये तुतारी वाजण्यात काहीच अडचण येणार नाही अशी परिस्थिती आहे.
याशिवाय शरद पवार गटाकडून सुधीर मुंगसे हे देखील इच्छुक आहेत. मागच्या 2 वर्षापासून त्यांनी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू केली. सेवेकरी फाउंडेशनच्या माध्यमातून ते समाजकारणातही सक्रिय आहेत. त्यांचे खेळ आळंदीत चांगलं नेटवर्क आहे. माजी आमदार विलास लांडे यांचे ते जावई असून त्यांची दावेदारीही बळकट मानली जाते आहे. तर पवार गटात आलेले रामदास ठाकूरही यांनीही उमेदवारीचा दावा केलाय. त्यांचाही मतदारसंघात मतकोटा चांगला मोठा आहे. या मतदारसंघात ठाकरे गटाचीही चांगली ताकद आहे. पक्षाचे बाबाजी काळे हे प्रमुख इच्छुक आहेत. त्यांचा मतदारसंघावर प्रभाव आहे. त्यांच्याशिवाय सुरेश गोरे यांचे चुलत बंधू राहुल गोरे, अशोक खांडेभराड, अमोल पवार, शिवाजी वरपे, रामदास धनवटे व अन्य काही नेते अशी इच्छुकांची मांदियाळी मोठी आहे. गोरे यांची या भागात ताकद आहे. त्यात विधानसभेची जागा शिवसेनेच्या हक्काची आहे. ती सोडायची नाही असा पवित्रा उद्धव सेनेच्या नेत्यांनी घेतलाय. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीवरून तीव्र स्पर्धा बघायला मिळू शकते. भाजपाकडून शरद बुट्टे पाटील तर शिंदे गटाकडून सुरेश गोरे यांचे चुलत बंधू नितीन गोरे, अक्षय जाधव हेही इच्छुक दिसत आहेत. त्यामुळे दादा गटालाही जागा खेचताना संघर्ष करावा लागेल. चाकांमधील वाहतूक कोंडी, बेरोजगारी व कांद्यासह शेतमालाच्या भावाचे प्रश्न मतदारसंघातील नागरिकांना भेडसावत आहेत. याबद्दल सत्ताधाऱ्यांबद्दल काहीशी नाराजी देखील दिसते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर दादांना चाकांचा वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्याचा मुद्दा हाती घ्यावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर आता तोडीस तोड उमेदवार उतरून खेड काबीज करण्यासाठी शरद पवार सरसावलेत. पवारांचा फॉर्म्युला ठरलाय. पवारांच्या या चक्रव्यूहात दादांचा पक्ष व मोहिते अडकणार की ते चक्र भेदणार याबाबतची उत्सुकता आतापासूनच वाढली आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.